या बायका काय करू शकतात यांना काय कळतं बिझनेस कसा करतात ते यांना ना व्यवहार कळतो ना शेअर मार्केट कळतं अशा टिपिकल चर्चांना छेद देत एक यशस्वी कंपनी बाई कशी उभारू शकते हे दाखवून दिले फाल्गुनी नायर या महिलेनं आपला महिला वर्ग जिथून विश्वासाने ब्युटी प्रोडक्ट ऑर्डर करत असतो तोच नायका हा ब्रँड या महिलेने उभा केलाय सध्या नायकाचा आय पी ओ मार्केटमध्ये आलाय आणि पदार्पणातच त्याने धमाका केलाय सोबतच फाल्गुनी नायर यांनाही अब्जादिश केले वयाच्या पन्नाशीत ब्युटी स्टार्टअप सुरू करून ते एवढं यशस्वी करणाऱ्या फाल्गुनी नायर कोण आहेत त्या अब्जाधीश कशा बनल्या याचीच ही स्टोरी नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय बोल ज्या वयात लोक रिटायर होऊन पुढे आयुष्य कसं आरामात घालवायचं याचा प्लॅन करतात त्याच वयात फाल्गुनी नायर यांनी बँकरची नोकरी सोडून कॉस्मेटिक व्यवसाय सुरू केला सोळाशे पेक्षा जास्त लोकांची नायर यांनी टीम बनवली आणि एका महिलेच्या नेतृत्वाखालील भारतातील पहिले युनिकॉर्न स्टार्टअप असणार नायका दोन हजार बारा मध्ये सुरू झालं त्यांच्या सौंदर्य उत्पादनांना महिलांनी डोक्यावर घेतलं ज्यामुळे कंपनीला भरघोस फायदा झाला ब्युटी प्रोडक्ट फक्त दुकानात मिळतात हे चित्र नायका कंपनीने बदलून टाकलं स्मार्टफोनच्या एका क्लिक वर लोकांना हवी असलेले ब्युटी प्रोडक्ट मिळवून देण्याची ही कॉन्सेप्ट होती या वेगळ्या आयडियामुळे हा ब्रँड अगदी कमी वेळात प्रसिद्ध झाला नायका आता फक्त ऑनलाईनच नाहीये तर ऐंशीच्या च्या आसपास त्याची स्टोर सुद्धा आहेत पण खरी मजा तर पुढे कारण नायकाच्या जोरावर फाउंडर फाल्गुनी नायर या भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ मेड महिला बनल्या आहेत ब्लुमबर्ग इंडस्ट्रीच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आलीय काही दिवसांपूर्वीच नायकाचा आयपीओ मार्केटमध्ये आला होता या आयपीओ चे गुंतवणूकदारांनी जोरदार स्वागतही केले त्यानंतर आता ब्युटी आणि फॅशन रिटेलर नायका कंपनी लिस्टेड झाली लिस्टेड होताच कंपनीने दोन हजार अठरा रुपयांची पातळी घाटली आणि या लिस्टिंग सोबतच कंपनीच्या शेअर्स मध्ये जवळपास नव्वद टक्क्यांनी वाढ झाली एवढंच नाही तर कंपनीच्या फाउंडर फाल्गुनी नायर देश आणि जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सामील झाल्या फाल्गुनी नायर यांची संपत्ती सहा पॉईंट आठ अब्ज डॉलर वर पोहोचल्याचं समजते नायकामध्ये फाल्गुन यांचा जवळपास पन्नास टक्के हिस्सा आहे नायकाच्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला मोबाईल ऍप आणि वेबसाईटच्या माध्यमातून कंपनीच्या उत्पादनांची विक्री केली गेली एका आकडेवारीनुसार ऑगस्ट पर्यंत नायका कोटी डाउनलोड केलं गेलं नायकाच्या वेबसाईट वर तीनशे पेक्षा जास्त ब्रँड विकले जात आहेत लॉकडाऊनच्या काळात दोन हजार वीसच्या आर्थिक वर्षात नायकाला सोळा पॉईंट तीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला पण आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस मध्ये नायकाचा निव्वळ नफा एकसष्ट नऊ कोटी रुपये होता दोन हजार एकवीस या आर्थिक वर्षात कंपनीचा टर्न ओव्हर सहाशे सत्तर त्यामुळे सध्या कंपनीचं महिलांसाठी फाल्गुनी नायरिया वापरत असतात त्यांचं म्हणणं आहे की याच वाक्याने त्यांना स्वतःची कंपनी सुरू करण्याची प्रेरणा मिळाली होती आप आपली कहाणी मे बहुत महत्वपूर्ण आहे और एक परिवार केंद्र मे से आपको कोई पछतावा नहीं होना चाहिए तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच माहितीसाठी बोल्ड बिडू च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका